नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डॉक्टर राज कुठे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही पाहू शकता हे आपल्या टेबलवर दिसत आहे तुम्हाला ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन। आणि हे हे जे इंजेक्शन आहे हे कशावर काम करते, कोणकोणत्या बिमारीमध्ये द्यायचं आणि याचे साईड इफेक्ट काय आहेत आणि हे काय काम करते हे तुम्हाला सगळं सांगणार आहे, कोणत्या पद्धतीने द्यायचं। तर मित्रो, तुम्ही पाहू शकता हे 10 ml ॲट्रोपिन सल्फेटचे हे इंजेक्शन आहे। हे इंजेक्शन जर आपल्या जनावराला काही विषबाधा झाली असेल, म्हणजे काही विषबाधा म्हणजे कोणत्याही प्रकारचं विष, त्याने खरोखर एखादं विष खाऊ द्या, एखाद्या आपण चाऱ्यातूनही बी समजा सळलेला चारा असला ते जर खाल्ला तर त्याच्यापासून पण विष तयार होते। आणि आपण काय एखाद्या वेळेस काय देतो, खुराक देतो, गहूच गव्हाचा भड्डा देतो, तर गव्हाच्या भड्ड्याने समजा जर त्याने खाल्ला तर पोटात त्याचा गॅस तयार होते आणि ते जनावर फुगते। मग आपले जुने लोक काय करायचे, एखाद्या लहान लेकराला भोंगळं करायचं आणि त्या लेकरा चेंडू द्यायचा बनवून ते चेंडून ठोकायचं आणि मग ते थांबायचं। त्यानं काय होत नाही, त्या सगळ्या हे आहेत, सगळ्या अशा भावना आहेत त्या, ते काय होत नाही। हे आपल्याला हे इंजेक्शन खूप कामाचं आहे, हे ॲट्रोपिन सल्फेट हे इंजेक्शन काही विषबाधा जर झाली कोणत्याही प्रकारची तर हे त्याच्यावर काम करणारे इंजेक्शन आहे। या इंजेक्शनानं मरणारं ढोर असतं ते वाचते। आणि ह्याचा रूट तुम्हाला सांगतो मी, याचा रूट हे इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हिनस आणि सबक्युटनस या तीनही पद्धतीनं आपण हे सलाईन देऊ शकतो। आणि याची तुम्हाला डोस सांगणार आहे, हे जे डोस आहे तर हे जे व्हाईल आहे ते या व्हाईलवर लिहिलं की बुवा जे व्हेटरनरी प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या मनान द्या, पण त्याच्यावर समजत नाही काही नवीन व्हेटरनरी स्टुडंट असतात त्याच्यासाठी मी सांगतो। हे ॲट्रोपिन सल्फेट जे असते तर याची जे डोस आहे ते मोठं जर जनावर असलं समजा 400-500 किलोचं तर त्याला हे 10 ml द्यायचं। आणि समजा लहान असली समजा मेंढी किंवा बकरी असली तर त्याला समजा आपण 4 ml, 3 ml किंवा लहान असली तर 0.5 ml पासून समजा 4 ml पर्यंत आपण देऊ शकतो। हे खूप विष रोखणारं हे औषध आहे, खूप चांगलं इंजेक्शन आहे हे। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, धन्यवाद।